नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यूएच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांस्कृतिक भवन आहे अंबाझरीचं, ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, या मागणीसाठी आपण बघू शकता या इंदोरा चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी जे अनुयायी आहेत त्यांच्या वतीने इथे आंदोलन सुरू आहे. आपण बघू शकता घोषणाबाजीसुद्धा सुरू आहे. यांची एकच मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी यांची मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल आरोपी को संरक्षण देना बंद करो, आरोपींना सुरक्षा देणारे सरकार मुर्दाबाद, असे घोषणाबाजी इथे केली जात आहे. आपण बघू शकता इथे हे जे आंबेडकरी अनुयायी आहेत यांच्या वतीने या इंदोरा चौकामध्ये आंदोलन सुरू आहे इंदोरा चौकामध्ये. आणि त्यांची एकच मागणी आहे की जे आरोपी आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जे आहे सांस्कृतिक भवन जे उद्ध्वस्त केलं त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी इथे आंदोलन सुरू आहे इंदोरा चौकामध्ये. काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. छाया कोबऱ्याकडे. काय सांगा? गेल्या 3 वर्षापासून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे पाडल्या गेल्या त्या संदर्भामध्ये वारंवार सरकारला बोलते आहे की 2 वर्षापासून आम्ही निवेदनं देत आहोत, परंतु सरकार अजिबात ऐकत नव्हती. खूप आमच्या प्रयत्नांनी, समितीच्या प्रयत्नांनी आरोपींवरती नरेंद्र जितकार आणि प्रवीण जैन यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे, परंतु गेल्या 3 दिवसापासून सरकार पोलीस त्यांना अटक करत नाही आहे. त्यांच्यासाठी आमची मागणी आहे की ताबडतोबीने सरकारने या 4ही आरोपींना कोर्टाने आदेश दिल्यानंतरही कोर्टाने आदेश दिलेला आहे, गुन्हे दाखल झालेले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या गुन्हेगारावरती गुन्हे दाखल होता त्याला अटक झाली पाहिजे, ज्या गुन्ह्यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले, पण अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. कोणत्या कलमा अंतर्गत ते गुन्हे दाखल झालेले आहेत? कोणत्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झाले? 395, 120A, 120B आणि 324 अशा 5 कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत. आणि आरोपींना अटक करून सखोल चौकशी करावी लागेल. तुम्ही कोणत्या यंत्रानं तोडलं, किती लोक होते, का तोडलं, कसं तोडलं, केव्हा तोडलं, हे केव्हा होईल चौकशी? जेव्हा आरोपी अटक होईल तेव्हा. पण आरोपींना अद्याप पावतो का अटक होत नाही, म्हणून आंबेडकरी जनता महिलांचा हा लक्षवेधी नाही, इशारा धरना आंदोलन आहे. हा जो आहे इंदोरा चौकामध्ये, काय सांगाल तुम्ही? काय सांगाल तुम्ही? तुम्ही बोला, काय सांगाल? आमचं म्हणणं असं आहे, नाव सांगा, रक्षशिला बागधारे. आमचं म्हणणं असं आहे की गेल्या 3 महिन्यापासून अंबाझरीला महिला धरणे आंदोलन सुरू आहे, त्याची दखल शासनाने घेतली नाही. पण कोर्टामध्ये कृती समितीचे गजगाटे गेले आणि त्याचा गुन्हेगारांवर FIR दाखल झाली, म्हणजे गुन्हे दाखल झाले तर त्यांना अटक झाली पाहिजे. अटक का होत नाही त्यासाठी आमची मागणी आहे की आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, या मागणीसाठी आम्ही निदर्शन करत आहोत. दुसरा आमचा मुद्दा असा आहे की गरुडा अम्युजमेंट सोबत झालेला करार महाराष्ट्र शासनाने रद्द केला पाहिजे, ती आमची महत्त्वाची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने याबद्दल मौन धारण करू नये. माननीय फडणवीस साहेबांचं हे होम टाऊन आहे, त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि नरेंद्र जिचकर हा आमच्या धरणे आंदोलनातील महिलाला असामाजिक तत्व म्हणतो. आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो की ज्या आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्या आहेत, ज्या सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना जर असामाजिक तत्व म्हणत आहेत तर मला तर वाटतं की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. निश्चितच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांस्कृतिक भवन आहे ज्यांनी ते उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती म्हणजे कोर्टाने आदेश दिलेला आहे. आणि कोर्टाने आदेश दिल्यानंतर सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल झालेला आहे, परंतु अद्यापही त्यांना अटक केलेली नाही.
काय कारण आहे, नेमकं त्यांना अटक केली का नाही, त्यांना चौकशीसाठी का बोलवलेलं नाही, हे एक शोधाचं कारण आहे। म्हणूनच इंदोरा चौकामध्ये हे धरणे आंदोलन सुरू आहे। या आंबेडकरी जनतेची एकच मागणी आहे की जर कोर्टाने चौकशी म्हणजे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेला आहे आणि सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, तर गुन्हेगारांना अटक करून त्यांची चौकशी का करत नाही, याच मागणीसाठी इंदोरा चौक येथे आंबेडकरी अनुयायांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। तर आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज WHNews। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद।